काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी सुधागड तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ पाली येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी या, या पत्रकार परिषदेत सुधागड पाली शहर काँग्रेसचे अध्यक्ष व सर्व कार्यकारणी उपस्थित होते आजची पत्रकार परिषद ही राहुलजींच्या समर्थनार्थ असून केंद्र सरकारच्या निषेधाकरता आहे राहुलजींच्या एका भाषणाचा संदर्भ घेऊन सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक ठोठावलेली शिक्षा हाच मुळात षडयंत्राचा आणि कट कारस्थानाचा भाग आहे त्याचंच निमित्त करून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी अगदी दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आत घालवली आणि हे न समजायला भारतातली जनता दुधखुळी नाही की राहुलजींनी अदानींसंदर्भात विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही केंद्र सरकारला द्यायची नाहीत त्यांचेसुद्धा या पापामध्ये हात भरलेले आहेत धुतलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे राहुलजींना जितकं होता येईल तितकं बोलण्यापासून लांब ठेवण्याकरता त्यांनी त्यांची खासदारकी रद्द केली आणि आम्ही सुधागड तालुका काँग्रेसवासी संपूर्णपणे या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करतो आणि राहुल गांधींना आम्ही असं जाहीरपणे सांगतो की साहेब तुम्ही संघर्ष करा आम्ही सगळेजणं तुमच्याबरोबर आहोत राहुल गांधीजींची खासदारकी रद्द केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचा निषेध करत आहोत उदागडातील आम्ही सर्व कार्यकर्ते राहुल गांधींसोबत आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका